फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. आज आपण इव्हिनिंगला व्हिडिओ टाकत आहेत, कारण टेक्निकल प्रॉब्लेम आलता, त्यामुळं आपण व्हिडिओ अपलोड करू शकलो नाहीत मॉर्निंगला, त्यामुळं आपण इव्हिनिंगला व्हिडिओ अपलोड करणार आहोत हा. आता बघा, मला सांगा, लिनियर नेक्स्ट टॉपिक आहे, लिनियर सिस्टीम किंवा लिनियर मॅट्रिक्स इक्वेशन. लिनियर मॅट्रिक्स इक्वेशन जे आहेत ते दोन क्लासिफाय केलेले आहेत, होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस. मी पहिल्यांदा घेतो नॉन होमोजिनियस आणि होमोजिनियस. बघा, हे जे इक्वेशन आहेत मॅट्रिक्सचे, दोन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतात, होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस. मी पहिल्यांदा घेतो होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस म्हणजे नेमकं काय. आता बघा, तुम्ही मॅट्रिक्स लिहित असता, बरोबर आहे, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33, into, समजा व्हेरिएबल आहेत माझे एक्स वाय झेड, आणि इज इक्वल टू, बघा कॉन्स्टंट आहेत ए बी सी. काय कॉन्स्टंट आहेत? ए बी सी. म्हणजे मी काय लिहितो, ह्या मॅट्रिक्सला मल्टिपल काहीतरी आहे, बरोबर आहे का. सपोज मी हे सगळे टर्म काय केलं, एक्स मल्टिपल आहे, सगळे टर्म काय केलं एक्स, मग मी ह्या मॅट्रिक्सला ए म्हटलं. काय म्हटलं? ए म्हटलं. मी कसं लिहू शकतो? ए एक्स इज इक्वल टू ह्या मॅट्रिक्सला म्हटलं बी मॅट्रिक्स. काय म्हटलं? बी. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये इक्वेशन, जे मॅट्रिक्स इज इक्वल टू, जे इक्वेशन इक्वेट इज इक्वल टू नॉट इक्वल टू झिरो होत असत. बघा, आता जर हेच मॅट्रिक्स ए एक्स इज इक्वल टू झिरो ला इक्वेट, म्हणजे हे कॉन्स्टंट सगळे काय तो झिरो झाले असते, तर ह्या इक्वेट, ह्यामध्ये इक्वेट इज इक्वल टू कॉन्स्टंट झिरो, आणि ह्यामध्ये एक्स जे मॅट्रिक्सचे व्हेरिएबल आहेत ते इक्वेट इज इक्वल टू बी मॅट्रिक्सच्या कॉन्स्टंट सोबत इक्वेट होत आहेत. मग ह्या जेव्हा तुम्ही ए एक्स इज इक्वल टू बी आणि ए एक्स नॉट इक्वल टू झिरो म्हणता, तेव्हा ते जे इक्वेशन असतात मॅट्रिक्सचे, त्या इक्वेशनला म्हणतात नॉन होमोजिनियस इक्वेशन. व्हॉट इज नॉन होमोजिनियस इक्वेशन? आणि जर ए एक्स, ए इंटू एक्स व्हेरिएबल मॅट्रिक्स जर इक्वेट इज इक्वल टू झिरो केला, काय केला, इज इक्वल टू झिरो केला, तर त्याला काय म्हणतात? होमोजिनियस इक्वेशन. काय म्हणतात? होमोजिनियस इक्वेशन. त्याला काय म्हणतात? होमोजिनियस इक्वेशन. चल तरा बघू, आपण इन डिटेलिंग मध्ये बघू नॉन होमोजिनियस इक्वेशन. कोणते? नॉन होमोजिनियस. मग त्याचा डेफिनेशन काय सांगितली? ए एक्स इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे बी आहे, बरोबर आहे, इथं बी आहे. आता बघा, त्या नॉन होमोजिनियसचे इक्वेशनचे टाईप पडतात. जेव्हा तुमच्या सिस्टीमचा रँक असा असेल तेव्हा ती काही टाईप, त्यानुसार ते रँक काय असेल किंवा तुमची सिस्टीम कशी ओबे करते त्यानुसार सोल्युशन पडलेले आहेत. पहिलं जे सोल्युशन पडलंय नॉन होमोजिनियसचं, त्याला म्हणतात नो सोल्युशन. काय म्हणतात? नो सोल्युशन. आता जेव्हा तुमचं, आता कंडिशन त्यावेळेस ह्या सिस्टीमचा रँक असा असेल तर त्याला नो सोल्युशन म्हणायचं, ह्या सिस्टीमचा रँक असेल तर त्याला युनिक सोल्युशन म्हणायचं, आणि ह्या सिस्टीमचा असा रँक असेल तर त्याला काय म्हणायचं? इन्फिनाइट सोल्युशन. तर लक्ष द्या इकडं, आता मी काय सांगतोय, एक्स इज नॉट इक्वल टू बी. आता जर मी ह्याला कॉम्प्रेस केलं, ह्या सिस्टीमला कॉम्प्रेस करून हे इक्वल टू साइन घेतो आणि ह्या सगळ्यांना असं लिहितो B11, B21, B31. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आलेला आहे हा सेपरेट एक मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे का. हा मॅट्रिक्स कोणता आहे? ए. आणि हा जो आहे तो कोणता मॅट्रिक्स आहे? ए ऑब्लिक बी. असं लिहा. मी इंडिकेशन काय रिप्रेझेंट करतो, ह्या दोघांचा मिळून किचा बनलेला आहे 4x3 जो मॅट्रिक्स बनलेला आहे, आणि 3x3 जो आहे त्याला म्हणतो ए मॅट्रिक्सला मी म्हणतो 3x3 मॅट्रिक्स आहे, आणि जेव्हा ए ऑब्लिक बी मॅट्रिक्स बनल त्याला काय म्हणतो? 4x3. सपोज आता मी जर ह्या सिस्टीमचा रँक काढला, बरोबर आहे, मी ह्या सिस्टीमचा रँक काढला, बरोबर आहे. रँक काढायचा कसा माहिती आहे? जे पहिल्याच हे लेक्चर अटेंड करतायत त्यांनी मागचे लेक्चर बघा. आता बघा, ए मला रँक काढला, सपोज मला रँक मध्ये असं आढळलं की रँक ऑफ ए मॅट्रिक्स काय, रँक ऑफ ए मॅट्रिक्स काय आले, मला असं आढळलं की रँक ऑफ ए मॅट्रिक्स इज लेस दॅन रँक ऑफ ए बाय बी.
म्हणजे काय झालं, ही ए मॅट्रिक्सचा रँक आहे, तो लेस दॅन काय झाला, ए बाय बी पेक्षा लहान झाला. बरोबर आहे, हे पुसून टाकतो. कशापेक्षा लहान झाला, रँक ऑफ ए. बरोबर आहे का, ह्या मॅट्रिक्सचा रँक कमी असेल कुणापेक्षा, बी मॅट्रिक्स पेक्षा. म्हणजे काय काय कंडिशन येतील हो, एक तर ए चा रँक 2 असेल आणि बी चा रँक किती, ए कॉमा बी चा किती असेल, 3 असेल. बरोबर आहे का, बरोबर आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये. याचा रँक किती असेल, बघा हे 4/3 आहे, ह्याचा मॅक्झिमम रँक किती असू शकतो, 3. बरोबर आहे का, स्क्वेअर मॅट्रिक्स हायएस्ट कितचा होतोय, ए कॉमा बी मॅट्रिक्सचा हायएस्ट काय होतोय, ए स्लॅश बी मॅट्रिक्सचा हायएस्ट रँक किती होतोय, 3. मग 3 पेक्षा कमी इथं किती होऊ शकतो, 2. सपोज दुसरी कंडिशन, सपोज ए ए मॅट्रिक्सचा रँक जर 1 असेल तर याचा किती पाहिजे, 2. बरोबर आहे, आणि जेव्हा ही अशी कंडिशन येते तेव्हा त्याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू काय येतो, 0. जेव्हा अशी कंडिशन येते रँक ऑफ ए लेस दॅन रँक ऑफ ए डॉट बी, तर त्यावेळेस डिटर्मिनंट काय येतो, 0 येतो. काय येतो, 0 येतो. आणि इकडे लक्ष द्या, आणि इकडे लक्ष द्या, ह्या सोल्युशनला म्हणायचं नॉ सोल्युशन किंवा नॉन ट्रिव्हल सोल्युशन. काय म्हणतात, नॉन ट्रिव्हल सोल्युशन किंवा नो सोल्युशन. मग कंडिशन काय सांगते, जेव्हा नो सोल्युशन, रँक ऑफ ए मॅट्रिक्स नॉन होमोजिनियस साठी काय कंडिशन सांगते, रँक ऑफ ए मॅट्रिक्स लेस दॅन रँक ऑफ ए मॉड बी मॅट्रिक्स, ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर त्या सिस्टीम मध्ये कसलं सोल्युशन आहे, नो सोल्युशन आहे. सपोज सपोज आता मी म्हटलं रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. काय, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल. काय म्हटलं, बघा कंडिशन काय, इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स. बरोबर आहे, व्हेरिएबल्स म्हणजे इंडिकेट करतो की ए मॅट्रिक्सचं किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे. व्हेरिएबल इंडिकेट करतो कोणाचा मॅट्रिक्सचा किती चेंजिंग एक्स येतो, एक्स वन एक्स टू एक्स थ्री, किती व्हेरिएबल आहे तिथं चेंजिंग व्हेरिएबल, किंवा एक्स वाय झेड किती व्हेरिएबल आहेत, 3 व्हेरिएबल आहे. समजा जर तुमचा रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल, ह्या कंडिशनला जर तुमचा, सपोज ह्या कंडिशनला मी एक्सप्लेन करतो, ए चा रँक 3 असेल तर ए डॅश बी चा किती पाहिजे, 3. आणि व्हेरिएबल किती आहे तिथं, एक्स वन एक्स टू एक्स थ्री. जर ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर ती कंडिशन जेव्हा येते, जेव्हा तुमचा मॅट्रिक्स असं फॉलो करतो, त्यावेळेस तुमच्या मॅट्रिक्सचं जो सोल्युशन असतं, जे मॅट्रिक्स सोल्युशन असतं, त्या सोल्युशनला म्हणतात इनिक सोल्युशन. काय म्हणतात, इनिक सोल्युशन. काय म्हणतात, काय म्हणतात, युनिक सोल्युशन. मग युनिक सोल्युशन असेल तर मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. मॉड ऑफ ए जो डिटर्मिनंट आहे तो इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे जेवढी सिस्टीम आहे तेवढा रँक असेल. बरोबर आहे का, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए डॅश बी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल. आता थर्ड सोल्युशन राहिलं, लास्टचं सोल्युशन आहे सी, आणि त्या सोल्युशनला म्हणतात इन्फिनाइट सोल्युशन. काय म्हणतात, इन्फिनाइट सोल्युशन. आता बघा, मला सांगा, इन्फिनाइट सोल्युशन आपण म्हणतो, मॅथमॅटिक्स मध्ये शिकलो, दोन व्हेरिएबल असतील तर आपण दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करून सोडवू शकतो. बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज येतात. बरोबर आहे ना, जर दोन इक्वेशन आहेत आणि त्यावरून दोन व्हॅल्यूज काढता येतात. बरोबर आहे, तीन इक्वेशन असतील तर 3 व्हॅल्यूज आपण सायमल्टेनियसली सॉल्व करून काढतो. पण ती सपोज 4 इक्वेशन आहेत आणि 5 व्हॅल्यू काढायच्या, तुम्ही काढू शकता का, नाही. मग तुम्हाला किती सोल्युशन भेटणार आहे, ती जेव्हा तशी कंडिशन येते तेव्हा त्या कंडिशनला म्हणायचं इन्फिनाइट सोल्युशन. काय म्हणायचं, इन्फिनाइट सोल्युशन. म्हणजे बघा इथं, बघा त्यालाच रँकच्या भाषेत कसं हे केलंय, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी आणि लेस दॅन लेस दॅन लेस दॅन, हा जो रँक आहे तो लेस दॅन जेवढे नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत तेवढा यायला पाहिजे. बरोबर आहे का, नंबर ऑफ व्हेरिएबल 3 आहेत. बरोबर आहे का, नंबर ऑफ व्हेरिएबल 3 आहेत. सपोज रँक 2 आहेत, म्हणजे इंडिपेंडंट जे वेक्टर रोज अँड कॉलम्स आहेत किती आहेत, 2 आहेत. बरोबर आहे का, 2 इक्वेशन आहेत तुमच्याकडे आणि व्हेरिएबल किती आहेत, व्हेरिएबल 3 आहेत, तर इक्वेशन सॉल्व होईल का, हो इक्वेशन सॉल्व होईल का, नाही. त्यामुळं ह्याला सोल्युशनला काय म्हणायचं, इन्फिनाइट सोल्युशन. कोणतं सोल्युशन म्हणायचं,
इन्फिनाइट सोल्यूशन म्हणजे मला कळालं जेव्हा, आता बघा ओव्हरव्यू ओव्हरव्यू फास्ट मध्ये ओव्हरव्यू बघा काय कळालं, जेव्हा ह्या ह्या जे मॅट्रिक्सचा स्मॉल मॅट्रिक्स आहे त्याला मी म्हणलं रँक ऑफ ए, आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा घेतलं ए डॅश बी घेतलं, बरोबर आहे का, पहिली कंडिशन जेव्हा माझं मॅट्रिक्स म्हणेल की नो सोल्यूशन, काय म्हणेल नो सोल्यूशन, तेव्हा काय म्हटलंय नंबर ऑफ नो सोल्यूशन जेव्हा म्हणेल रँक ऑफ ए लेस दॅन रँक ऑफ ए बी, ह्या कंडिशन लक्षात ठेवा, हे एक्झाम मध्ये येतं, गेल्याच वर्षी ह्याचं एक्झाम्पल पडलेलं आहे ह्या कंडिशनचं. हा जर मी म्हटलं युनिक सोल्यूशन रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए डॅश बी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल, जर मी म्हटलं इन्फिनाइट सोल्यूशन तर रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए डॅश बी बट इट लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल, म्हणजे दोन इक्वेशन तीन व्हेरिएबल असतील तर तुम्ही सोडवू शकता का हो, नाही, तुम्ही तुम्हाला इन्फिनाइट सोल्यूशन मिळतील, हे ह्याचा अर्थ झाला. आता ह्याला आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण एक्झाम्पल घेऊ. बघा आता आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, इफ द नॉन होमोजिनियस इक्वेशन, किंवा जर फक्त इक्वेशन दिलं तर तुम्हाला माहिती आहे इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, त्यामुळे हे कोणतं इक्वेशन आहे, नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. कोणकोणते व्हेरिएबल आहेत बघा, एक्स वाय, इथं एक्स एक्स वाय झेड, म्हणजे इथं झेड दिलं नाही म्हणजे झिरो झेड, बरोबर आहे का, याला मी करेक्ट करून घेतो, झिरो झेड, इथं झेड दिलेलं नाही त्यामुळे मी काय घेतला झिरो झेड. बघा मी ह्याला अशा फॉर्म मध्ये लिहितो ज्या मॅट्रिक्सचे आपल्याला लागणार आहे, ह्याचा कॉन्स्टंट किती आहे दोन, इथं किती आहे तीन, इथं किती आहे झिरो, इथं किती आहे एक, इथं किती आहे एक, इथं किती आहे एक, बरोबर आहे. हा इकडचे इज इक्वल टू मध्ये किती येते बाळांनो, फोर फोर झिरो, बरोबर आहे, लक्ष द्या इकडं इकडे बघा, वन टू मायनस वन, करेक्ट, हे झाला माझा मॅट्रिक्सचा फॉर्म. हे काय कोणता मॅट्रिक्स आहे, ए, आणि हे कोणता आहे बी, बरोबर आहे. हा मी ह्याला आपल्या एकात लिहून घेऊ, ह्याला लिहून घेऊ, बरोबर आहे बरोबर आहे. हा काय झाला ए, आणि हा पूर्ण काय झाला, हा पूर्ण फोर बाय थ्री, फोर बाय फोरचा, फोर बाय थ्रीचा कोणता मॅट्रिक्स झाला, ए डॅश बी, बरोबर आहे, ए डॅश बी ह्या मॅट्रिक्सला मी नाव दिलं ए डॅश बी. आता मला ह्यांचं कमेंट करायचे कोणतं सोल्युशन आहे, मग मला काय करावं लागेल, रँक फाईंड करावं लागतील. मग रँक फाईंड करण्यासाठी कोणतं आपली मेथड आहे, रो इक्विव्हॅलन्स मेथड, सगळ्यात सोपी. बघा मला काय करायचे, हे दोन टर्म डिरो करायचे, बरोबर आहे का, मग कोण आर टूचं ऑपरेशन आणि आर थ्रीचं ऑपरेशन, बरोबर आहे बरोबर आहे, आणि आपल्याला मला काय करायचंय आर वन सोबत ऑपरेशन परफॉर्म करायचंय, मग मला हे ही झिरो करायचे असत तर मी बघा ऑपरेशन काय यूज करतोय, आर टू, बरोबर आहे का, आर टू मायनस, बघा टू आर टू मायनस आर वन, बरोबर आहे, हे ऑपरेशन अप्लाय करू. बघा दोन ने गुणलं तर इथं दोन होणार आहे, मायनस दोन केलं तर झिरो होणार आहे, बरोबर आहे, सगळ्यांना दोन ने गुणतोय, बरोबर आहे. मग मला मला हे बघा, मी माझं ऑपरेशन इथं केल्यानंतर काय येत आहे, हे ऑपरेशन परफॉर्म करतो टू थ्री झिरो फोर, बरोबर आहे का, ज्या ह्याच्यावर करायचंय त्याला काही नाही, कुणावर करायचंय, ह्या रोवर कर, ह्या रोवर करायचंय, त्यामुळं काय करायचं, ह्या जे व्हेरिएबल चेंज होणार, टू आर टू, टू इंटू वन मायनस टू किती झाला झिरो, बरोबर आहे, हा किती झाला टू इंटू टू मायनस थ्री म्हणजे मायनस वन आला, बरोबर आहे, हा मायनस झिरो म्हणजे काय आला, टू आला फक्त, बरोबर आहे का, फोर टू झा एट, एट मायनस फोर किती आला, फोर आला, बरोबर आहे, हा झाला. आता मला इथल्या खालचा पण झिरो आणायचा आहे, म्हणजे आर थ्रीचं ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. रो इक्विव्हॅलन्स मेथड जर कुणी बघितली आहे तर प्रिव्हियस लेक्चर बघा, त्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे, मला हा पण काय करायचा आहे, झिरो आणायचा आहे, बरोबर आहे, हा पण झिरो आणायचा आहे. तर मला हा झिरो आणण्यासाठी मी आणखीन इथं सेम ऑपरेशन एकच आहे बघा, इथं पण एक होतं, म्हणजे हे सेमच ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, म्हणजे टू आर थ्री मायनस आर वन, बरोबर आहे का, हा ऑपरेशन परफॉर्म करा, हे काय आली टर्म झिरो, टू टू झा फोर, फोर मायनस थ्री वन, बरोबर आहे, फोर मायनस थ्री वन, हा काय झालं फोर मायनस, आता बघा मायनस वन, मायनस वन इंटू टू म्हणजे मायनस टू झालं, काय झालं मायनस टू झालं. आता बघा इथं झिरो काय आहे, इथं झिरो इंटू टू काय, झिरो इंटू टू मायनस फोर म्हणजे इथं काय झालं मायनस फोर. हे इक्वेशन स्टेप नंबर एक झाली,
बरोबर आहे. स्टेप नंबर एक, हे दोन फॉर्म तुम्ही झिरो केले. आता दुसरी स्टेप मी काय सांगितली होती, रोहित कलन्स पडवला नाही की आपल्याला तीन बाय तीनचा आहे, बरोबर आहे का. इथपर्यंत आपल्याला हे जे दोन झिरो केले, आता हितला एक करावा लागेल, बरोबर आहे. अशा जसं आपण लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स सॉल्व करतो, अप्पर ट्रँग्युलर त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असतं, रोहित कलन्स सांगतो. मग आता मला ही टर्म झिरो करावी लागेल आणि ऑपरेशन मी कुणासोबत सांगितलं होतं परफॉर्म करायचं, जो त्याच्या अभाव रो असतो त्यासोबत ऑपरेशन परफॉर्म करायचं. मग व्हेरिएबल कुणा चेंज करणार, ह्याचे व्हेरिएबल चेंज होतात. बघा हा रो कोणता आहे, आर टू, आणि हा कोणता आहे, आर थ्री, बरोबर आहे. हा रो कोणता आहे, आर टू, हा रो कोणता आहे, आर थ्री. बघा इथं मी ऑपरेशन परफॉर्म करतो, मला काय करायचं, हे झिरो, ही टर्म काय करायची आहे, झिरो करायची आहे. बघा इथं वन आहे, इथं मायनस वन आहे. मी असं करू सिम्पली आर थ्री प्लस आर टू, बघा वन प्लस मायनस वन काय आला, झिरो आला. म्हणजे बघा मी हे ऑपरेशन परफॉर्म केलं तर वरचं काहीच चेंज होणार नाही, ह्या रोचं पण काही चेंज होणार नाही, फक्त चेंज होईल ह्या रोचं. झिरो झिरो मायनस झिरो झिरो, झिरो प्लस झिरो झिरो, वन प्लस मायनस वन झिरो, मायनस टू प्लस टू झिरो, मायनस फोर प्लस फोर झिरो. काय आला, काय आलं, हे मॅट्रिक्सचं स्वरूप आलं. यामध्ये बघा, यामध्ये इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, हा म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे हो, ए, बरोबर आहे. आणि हे म्हणजे काय, हा पूर्ण म्हणजे काय हो, ए बाय बी. आता मला सांगा रँक ऑफ ए बाय बी म्हणजे काय, रँक ऑफ ए बाय बी म्हणजे काय, ह्या सगळ्या मॅट्रिक्सचा रँक. बघा मी काय सांगितलं, रँक रो इक्वल्स काय सांगतो, जिथं कॉन्स्टंट टर्म रो मध्ये नसती त्याला काय अर्थ आहे का, नाही त्याला काय अर्थ आहे का, नाही. म्हणजे किती रो मध्ये कॉन्स्टंट आहे, दोन. म्हणजे ह्याचा रँक किती झाला, किती रँक झाला, दोन. आता बघा दोन रँक झाला, बरोबर आहे. आता मला सांगा, आता आता मला सांगा की आता मी ए मॅट्रिक्स घेतला, मला दुसरी कंडिशन सोल्यूशन साठी फाइंड करण्यासाठी दुसरी कंडिशन आहे, काय हो, काय मला सोल्यूशन, ए मॅट्रिक्स घेतला. ए मॅट्रिक्स मध्ये बघितलं की ह्याचा पण रो ह्याला काय अर्थ नाही, म्हणजे कोणत्या दोन रो ला अर्थ, ह्या आणि ह्या रो ला अर्थ आहे. म्हणजे इकडे बघा, ह्या दोन रो ला अर्थ आहे, म्हणजे ह्या रँक ऑफ ए याचा पण रँक काय झाला, दोन. याचा पण रँक काय झाला, दोन. मग किती व्हेरिएबल आहेत रे बाळांनो, वन टू थ्री, किती व्हेरिएबल आहेत, एक्स वाय झेड, किती व्हेरिएबल आहेत, तीन व्हेरिएबल. नंबर नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आले यात, तीन. पण रँक ऑफ ए किती आहे, दोन, बरोबर आहे का. आणि रँक ऑफ ए कॉमा बी किती आहे, दोन. कंडिशन नंबर थ्री फॉलो होतीये का, कंडिशन नंबर थ्री काय होतो, आपली कंडिशन नंबर थ्री, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बार बी इज लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल्स, बरोबर आहे. बघा होतंय का, इथं दोन ठेवलं, इथं दोन ठेवलं आणि इथं तीन. आणि ही कंडिशन कोणती आहे, नो का, इन्फिनाइट सोल्युशन. कोणती कंडिशन आहे, इन्फिनाइट सोल्युशन. कोणती कंडिशन आहे, इन्फिनाइट. म्हणजे तुम्हाला उत्तर कोणतं येईल, बी. कोणतं उत्तर येणार आहे, बी. काय झालं, ह्या क्वेश्चनचं उत्तर काय झालं, इन्फिनाइट सोल्युशन. काय, इन्फिनाइट सोल्युशन. हे महत्त्वाचं मॉडेल आहे. यामध्ये काय आहे बघा, एक्स वाय झेड हे कॉन्स्टंट दिलेले आहेत, पण एक कॉन्स्टंट काय, अननोन कॉन्स्टंट आहे. मी ह्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये घेतो. इकडे बघा काय लिहू, वन मायनस टू फास्ट लिहा, थ्री. आणि मी डायरेक्ट इथं लिहितो, बरोबर आहे, ए आणि बी डायरेक्ट मॅट्रिक्स लिहितो, बरोबर आहे. हां मग तुम्ही पण लिहा, वन मायनस थ्री फोर वन, बरोबर आहे, मायनस टू फोर, मायनस सिक्स आणि के. आता बघा, हे बघा मी काय म्हणतोय, ह्यांनी काय लिहिलंय, व्हॉट ॲट व्हॉट व्हॅल्यू ऑफ के सिस्टम ए हॅज अ इन्फिनाइट सोल्युशन, बरोबर आहे का. केच्या कोणत्या व्हॅल्यूला सिस्टमचे कसले पाहिजेत, इन्फिनाइट सोल्युशन पाहिजेत आणि नो सोल्युशन, हे विचारलंय. मग आपल्याला केची व्हॅल्यू काढावी लागेल. म्हणजे आपल्याला आधी काय करायचं, सिम्पली असं एक्झाम्पल आलं की डायरेक्ट तुम्ही रो इक्वलन्स फॉर्म वापरायला सुरुवात करायची. मला काय करायचं आहे, हे दोन झिरो करायचे, काय करायचे, हे दोन काय करायचे, झिरो करायचे. हा आर वन च्या रो सोबत सबस्टिट्यूट करून, बरोबर आहे का. हा मी ऑपरेशन पहिल्यांदा स्टेप वन मध्ये ऑपरेशन काय करू, बघा आर टू मायनस आर वन, बरोबर आहे का, वन मायनस वन झिरो होत आहे, बरोबर आहे. हा आणि बघा, आणि हा झिरो करण्यासाठी मी इथं काय ऑपरेशन अप्लाय करू, बघा इथं काय आहे, आर थ्री आहे, पण इथं किती आहे, दोन आहे. दोन ला जर मी दोन ने भागितलं तर एक येत आहे, वजा एक प्लस एक, बरोबर आहे का. म्हणजे काय लिहू, आर थ्री भागिले दोन
प्लस आर वन बरोबर आहे का, मायनस आहे, मायनस प्लस केल्यानंतर झिरो येतोय. हे दोन ऑपरेशन परफॉर्म करा आणि मॅट्रिक्स रिराईट करा. बघा वरच्या टर्म जशा आहेत तशा येणार, बरोबर आहे का. थ्री मायनस वन, इकडे बघा वन मायनस वन काय आला झिरो, मायनस थ्री मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस, मायनस थ्री प्लस टू म्हणजे मायनस वन. बघा फोर मायनस थ्री किती आला, फोर मायनस थ्री किती आला, वन आला, वन मायनस ऑफ मायनस म्हणजे टू आला, बरोबर आहे का. हा इकडे घ्या आर थ्री बाय टू म्हणजे मायनस टू बाय टू मायनस वन आणि प्लस वन म्हणजे किती आला झिरो, करेक्ट. बघा इकडे घ्या आर थ्री बाय टू म्हणजे फोर बाय टू म्हणजे किती आला दोन, बरोबर आहे. दोन दोन वजा दोन अधिक म्हणजे वजा दोन म्हणजे शून्य, बरोबर आहे का. वजा साईन साईन आहे इथं, बरोबर आहे. हा मायनस सिक्स, मायनस सिक्स बाय टू किती आला मायनस थ्री, प्लस थ्री झिरो आला. आणि इथं बघा के बाय टू काय आला, के बाय टू बरोबर आहे, के बाय टू आणि मायनस वन काय आला फॅक्टर, के बाय टू मायनस वन. बघा माझ्या फॉर्मॅटमध्ये आलं, मला दुसरी स्टेप वापरायची गरज नाही. हे शून्य आलं, हे शून्य आलं, बरोबर आहे, हे शून्य आलं, हे शून्य. बघा पण मला युनिक सोल्युशन असण्यासाठी, इकडे बघा, इकडे बघा, मला युनिक सोल्युशन असण्यासाठी काय लागतंय, मला युनिक सोल्युशन असण्यासाठी बघा के के बाय टू मायनस वन इज इक्वल टू झिरो लिहितो, बरोबर आहे का. म्हणजे के इज इक्वल टू किती येतंय बघा, के इज इक्वल टू के बाय टू इज इक्वल टू वन होईल, के के इज इक्वल टू टू बरोबर आहे का. के ची व्हॅल्यू इथं किती येईल हो, बरोबर आहे. के ची व्हॅल्यू जर टू ठेवली तुम्ही तर हे काय येतंय, के इज इक्वल टू, बरोबर आहे. म्हणजे आता बघा, आताच ठेवू नका के ची व्हॅल्यू, मी हे ॲडिशनली काढली. इथं बघा आपल्याला काय विचारलंय आणि आधी काय काढायचंय ते बघा. इकडे बघा मला काय विचारलंय, आता मला काय विचारले, मला इन्फिनाइट सोल्युशन विचारले. पण मी इन्फिनाइट सोल्युशनचं मला फॉर्मॅट माहिती आहे का, हा ही रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी असली पाहिजे, ए ए बार बी बरोबर आहे का, आणि इज लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल बरोबर आहे का. हा मग मी बघतो रँक ऑफ ए किती आहे, मी ए मॅट्रिक्स चेक करतो. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, रँक ऑफ ए किती आहे हो, हा हा मॅट्रिक्स मी कन्सिडर केला. इकडे बघा याला मी गोल करतोय, राऊंड करतोय. इकडे बघा हा रोला काय व्हॅल्यू आहे का, ह्या रोला काय व्हॅल्यू आहे का, का सगळ्या टर्म काय आहेत झिरो आहेत. मग ह्याचा रँक किती झाला दोन, मग ह्याचा पण किती यायला पाहिजे, किती यायला पाहिजे दोन, कारण रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी. जर ह्याचा दोन यायचा असेल तर ही टर्म पूर्ण झिरो पाहिजे, हा रो बरोबर आहे का, हा रो पूर्ण काय पाहिजे झिरो पाहिजे. आणि हा रो जर झिरो करायचा असाल तर ह्या के बाय टू मायनस वन इक्वेट टू झिरो करावा लागेल, काय करावा लागेल, के बाय के बाय टू मायनस वन इज इक्वल टू झिरो. म्हणजे के ची व्हॅल्यू काय येईल, जेव्हा के इज इक्वल टू तुम्ही दोन ठेवताल, दोन ठेवा बरं, दोन बाय दोन एक, एक वजा एक झिरो बरोबर आहे. म्हणजे ह्या रोची व्हॅल्यू काय झाली झिरो झाली, या रोची व्हॅल्यू काय झाली झिरो. म्हणजे कोणते फक्त व्हॅल्यू रो राहिले दोन, म्हणजे हे दोन रँक कधी येतोय ऍट के इज इक्वल टू टू. आणि व्हेरिएबल किती येते एक्स वाय झेड, व्हेरिएबल किती आहे तीन, मॅच झाली. मग इन्फानाईट इन्फानाईट सोल्युशन कोणत्या व्हॅल्यूला आला, के इज इक्वल टू टू, कोणत्या व्हॅल्यूला आले, कोणत्या व्हॅल्यूला आले ऍट के इज इक्वल टू टू. आता नो सोल्युशन, नो सोल्युशन मध्ये काय सांगितलंय हो, मला नंबर ऑफ व्हेरिएबल कामाचे आहेत का, मला नंबर ऑफ व्हेरिएबल कामाचे नसतात नो सोल्युशन मध्ये. फक्त काय लागतो, रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ए बार बी, म्हणजे ह्याचा रँक ह्याचा दोन आलेला आहे बरोबर आहे. आणि ह्याचा किती करायचा आहे, तीन करायचा आहे. म्हणजे मला के ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू झिरो पुट करावी लागेल, काय करावी लागेल, के ची व्हॅल्यू काय करावी लागेल नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे ह्या ठिकाणी के बाय टू मायनस वन इज नॉट इक्वल टू झिरो करावा लागेल, बरोबर आहे का. तिथं काहीतरी कॉन्स्टंट ठेवा, म्हणजे ह्या बी रोला किंमत राहील, ह्या पण रोला आणि ह्या पण रोला, म्हणजे ह्या ए बाय बी मॅट्रिक्सचा रँक किती येईल, तीन येईल बरोबर आहे का. ए बाय म्हणजे मी लिहू का, के माय के बाय टू मायनस वन इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे के हे इकडे जाणार इज नॉट इक्वल टू वन बाय टू, म्हणजे के इज नॉट इक्वल टू टू. जेव्हा पुट कराल के ची दोन सोडून कोणतीही व्हॅल्यू ठेवा,
काय करून के ची दोन सोडून कोणतीही एक्सपेक्ट व्हॅल्यू ऑफ टू, बरोबर आहे का, म्हणजे के ची दोन सोडून कोणतीही व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला त्या सोल्युशन काय मिळतंय, नो सोल्युशन. मग नो सोल्युशनच्या मी इथं काय लिहिणार, इफ के इज नॉट इक्वल टू टू देन नॉन होमोजिनियस सिस्टम, काय हो, नॉन होमोजिनियस सिस्टम ओबेज नो सोल्युशन, ओबेज नो सोल्युशन. हे एक्झाम्पल कळालं का, हे एक्झाम्पल एकदम इम्पॉर्टंट आहे. गेल्या वर्षी ह्याच मॉडेलचा तुम्हाला सेम क्वेश्चन होता. आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयर मॅट्रिक्सवर काय काय क्वेश्चन पडले ते पण डिस्कस करणार आहेत. पण हे मॉडेल भरपूर इम्पॉर्टंट आहे. ह्या मॉडेलचे तुम्ही अजून तीन टेलिग्रामला जॉईन व्हा. आज किंवा उद्या मी तुम्हाला क्वेश्चन बँक टाकतो, त्यामध्ये असे भरपूर एक्झाम्पल टाकतो, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस व्हायला सुरुवात होईल. बरोबर.